संग्रामपूर तालुक्यातील सोगोडा, पातुर्डा खुर्द, सायखेड, काकणवाडा या ठिकाणी अतिक्रमित शेतामध्ये होणारा सौर ऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी 18 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. संग्रामपूर तालुक्यातील काही गावांमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून काही नागरिक मागील अनेक वर्षांपासून आपला उदरनिर्वाह करीत आहेत, परंतु संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या वतीने या अतिक्रमित जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार असल्याने सध्या या जमिनीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोगोडा, पातुर्डा खुर्द, सायखेड, काकणवाडा या ठिकाणी अतिक्रमण शेतामध्ये होणारा सौर ऊर्जा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा यासह इतरही विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने संग्रामपूर तहसीलदारांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनाच्या वतीने योग्य तो निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वंचितच्या वतीने देण्यात आला आहे. MCN न्यूज मराठीकरिता ऋषिकेश पिंजरकर, संग्रामपूर. 18/8/2023 12 वाजतापासून तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने तमाम अतिक्रमण धारक व पदाधिकारी यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. हा आंदोलनाचा या ठिकाणी दुसरा दिवस आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी सौर ऊर्जा प्लॅनचा घाट इथल्या शासन प्रशासनाने इथल्या अतिक्रमण धारकांच्या शेतीमध्ये घालून इथल्या अतिक्रमण धारकांवर अन्याय करण्याचा फार मोठा अन्याय करण्याचा षड्यंत्र या ठिकाणी रचलेला आहे. या षड्यंत्राच्या विरोधात आम्ही या ठिकाणी कालपासून धरणे आंदोलनाला या ठिकाणी बसलो आहोत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा असेल, सायखेड असेल, पातुर्डा असेल, सोगोडा असेल या ठिकाणच्या ज्या जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्लांट सरकारने उभारलेला आहे, शासनाने उभारलेला आहे, या प्रकल्पाला कायमस्वरूपी हा प्रकल्प रद्द करावा. तसेच या माध्यमातून जो सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जे गावस्तरावर जमिनी या ठिकाणी लागतात, ह्या जमिनी झेतू पुरस्पर इथल्या ग्रामपंचायत बॉडी आणि ग्रामपंचायत सचिवाने या ठिकाणी वायतीच्या जमिनी दिल्या, त्याबद्दलही त्या ग्रामसेवकांवर त्या ठिकाणी निलंबनाची कारवाई करावी. आमची तिसरी मागणी आहे की ज्या ज्या ठिकाणी ह्या सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा शासन काम करते त्या त्या ठिकाणी त्या त्या गावामध्ये ज्या ज्या जमीन पडित आहेत, ज्याच्यावर कुठलीच वायती नाही, अशा जमिनी शासनाने ग्राह्य धराव्या आणि त्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा, अशा 3 मागण्यांचं निवेदन आम्ही घेऊन या ठिकाणी या धरणे आंदोलनाला बसलो आहोत. आमच्या मागण्या हे शासन प्रशासनाने तत्काळ मान्य कराव्या, अन्यथा याही याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि तालुकाभर या शासन प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करू, असा इशारा या माध्यमातून शासन प्रशासन.